नमस्कार, द भारती परमार शोमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासनं खूप खूप स्वागत करते. मंडळी, आज मला सांगताना पुन्हा एकदा खूप अत्यानंद होतोय. आज आपण या शोचा 70वा भाग करतोय आणि रसिक हो, तुमच्या प्रेमामुळे हे सगळं माझ्यासाठी शक्य झालं आहे. तुम्ही मला जे प्रेम दिलेत त्यामुळे मी अगदी भरून पावले आहे आणि सतत काम करण्याची चालना तुमच्यामुळे मला मिळते आहे, त्याबद्दल मी आपली खूप खूप आभारी आहे. झलक अविस्मरणीय कलावंतांचीमध्ये आपण नेहमी वेगळ्या व्यक्तीला भेटतो. आज आपण अशाच एका वेगळ्या व्यक्तीला भेटणार आहोत जे आत्ता एक आत्मचरित्र लिहित आहेत, अष्टपैलू दादा, आणि स्वतः लेखक, दिग्दर्शक अशा अनेक आणि अभिनेतासुद्धा आहेत आणि त्यांनी अनेक भूमिका बजावलेल्या आहेत. त्या सगळ्या आपण आज त्यांच्याकडूनच त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. आज आपण भेटणार आहोत राम माळी यांना. नमस्कार. नमस्कार. द भारती परमार शोमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. अष्टपैलू दादा हे काय आहे जरा तुम्हीच खुलून सांगा ना. अष्टपैलू दादा हे एक आत्मचरित्र आहे, मी आत्ताच लिहून ते पूर्ण केले. ज्यांच्यावर लिहिलंय, गोवर्धन चांगो भगत हे मराठी चित्रपट निर्माते आहेत, ठाणे महापालिकेचे स्टँडिंग कमिटीचे पहिले सभापती आहेत, त्याचबरोबर दिव्यातले पहिले नगरसेवक आहेत, दिव्यातले पहिले चित्रपट म्हणून ओळखले जाते, दिव्यातले जे रस्ते आहेत ते त्यांनी पहिल्यांदा केलेत असं अष्टपैलू दादा आहेत. आणि त्यांचं हे आत्मचरित्र आम्ही साधारण 30 ऑगस्टला नारळी पौर्णिमेच्या दिवशी साधारण गडकरी रंगायतांमध्ये करण्याचा आमचा विचार आहे, प्रकाशन करण्याचा असं एक सुरुवात झालेली आहे. आत्मचरित्र म्हणजे मला वाटतं बरंच मोठं असेल. बापरे बाप. लहानपणी आपण असं काही केलंय का की ते तुम्हाला अभिनय क्षेत्रात घेऊन आलंय? लहानपणी मी असं अजिबात काही केलं नाहीये. कारण पहिली गोष्ट अशी आहे की मला कधीच लहानपणी अशी संधी मिळाली नाही, कारण माझी तब्येत पाहता, माझी उंची बघता मला असं कोणतीही संधी मिळाली नाही. मी खेडेगावात राहत असल्यामुळे आणि खेडेगावातल्या न्यू इंग्लिश स्कूल सोनी या गावात मी राहत होतो, तिथे शिक्षण घेत होतो आणि त्यात मला अशी कोणतीच संधी मिळाली नाही. कारण मला प्रत्येक ठिकाणी माझी उंची तब्येत बघून मला अवॉइड करायचे, त्याच्यामुळे असं कधी संधी नाही मिळालेली. मग मी 10वी झाल्यानंतर सांगलीमध्ये आलो. सांगलीतून मग मला माझ्या पुण्यातले जे माझे मामा आहेत सीताराम माळी म्हणून, त्यांनी मला पिंपरीमध्ये आणलं नोकरीच्या निमित्ताने. तिथं मी कॉलेज केलं, आबासाहेब गरवारे पुण्यातलं जे कॉलेज आहे त्या कॉलेजमधून मी एक्सटर्नल कॉलेज केलं. म्हणजे हे सगळं नोकरी करत केलं आणि तिथून खरी माझी कलाक्षेत्रात सुरुवात झाली की नोकरी करता अभिनयाकडे मी वळलो. असं आहे. अभिनयाकडे वळलात म्हणजे कुठल्या प्रकारात? नाटकात, सिरियल, सिनेमा, कशात पहिल्यांदा काम केलं? पहिल्यांदा काम केलं तर मी एक छोटासा पोस्टमॅन झालो होतो एकांकिकेमधला आणि कुठलाही डायलॉग नव्हता त्याच्यामध्ये. अशोक झवेरी दिग्दर्शक होते त्याचे आणि यायचं असं पत्र द्यायचं आणि निघून जायचं, हे एवढंच छोटंसं वाक्य होतं. आणि तीही रिहर्सल करायला मी रेग्युलर जात होतो, त्याच्यामुळे त्यांनी मला लक्षात ठेवलं होतं की हा पिंपरीहून पुण्यात प्रॅक्टिससाठी येतोय, फक्त कुठलाही डायलॉग न बोलता रिहर्सलसाठी येतोय आणि जातोय. तिथून माझी सुरुवात झाली एकांकिकेपासून. मग अनेक एकांकिका केल्या, जवळजवळ 20-21 एकांकिका स्पर्धेसाठी केल्या. भरतनाट्य मंदिरचं वासुमती विजापुरे नावाचं एक पत्री स्पर्धा प्रत्येक वर्षी आयोजित करत असतात आणि त्या स्पर्धेतून मी भाग घेत असतो. अशी माझी सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर मग मला पहिल्यांदा व्यावसायिक नाटक मिळालं 3 चौक 13, ज्याचे दिग्दर्शक होते दिगंबर गुंजाळ आणि त्यात माझे सहकलाकार बरेचसे होते, नवीन कलाकार पुण्यातले होते आणि नामवंत कलाकारच्या त्यावेळेचे म्हटले तर सुनील गोडबोले जे कॉमेडियन होते, बऱ्याचशा व्यावसायिक नाटकातून त्यांनी काम केलेलं आहे. त्या 3 चौक 13 या नाटकामध्ये मी हिरोची भूमिका, देवची भूमिका मी केली होती आणि त्याच्यानंतर काही प्रयोग झाल्यानंतर 50-51 प्रयोग झाल्यानंतर पुन्हा मला दुसऱ्यांदा भूमिका मिळाली हिरोईनच्या भावाची. असं वेगवेगळ्या पद्धतीने एकाच नाटकात 2 वेगवेगळ्या भूमिका केल्या होत्या. नाटकांचा प्रवास कसा चालू राहिला? नाटकांचा प्रवास म्हटलं तर तिथून बऱ्याचशा, म्हणजे नोकरी करत ह्या सगळ्या नाटकातून मी काम करत होतोच, मग अनेक वेगवेगळी नाटकं मिळाली,
सतीश तारे, योगेश सोमन हे जे पुण्यातली फेमस नाव आहेत, सतीश तारेंच्याबरोबर काम करायसाठी मी अनेक वेळा धडपडलो होतो. त्यावेळी त्याचं टूरटूर नाटक चालू होतं आणि त्या नाटकात काम करण्यासाठी मला सतीशने बऱ्याच वेळा सांगितलं होतं की हा रोल तू बघून ठेव, तो रोल तू बघून ठेव, असं बऱ्याच वेळा सांगितलं, पण संधी काही नाही मिळाली. पण त्याच्याकडनं हे शिकायला मिळालं की कुठलाही रोल करायला सांगितलं तर मग मी त्याच रोलवरती लक्ष ठेवून ते काम कसं करतोय तो कलाकार, मग मलाही उद्या ते करायचं आहे असं म्हणून वेगवेगळे रोल मला त्यांनी बघायला सांगितले. प्रत्येक प्रयोगाला तो आवर्जून बोलवायचा आणि मी जात होतो. त्याच्यामुळे मग त्याच्याबरोबर कधी काम करायची संधी मिळाली नाही आहे. नंतर मात्र दिगंबर गुंजाळणी आणि अजून दुसऱ्या एका निर्मात्यांनी कुठं काही बोलायचं नाही, शिव कुठं काही बोलायचं नाही या नाटकात मला त्याच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि मला फार आनंद वाटला, कारण त्याच्याबरोबर एकदा तरी काम करायची इच्छा होती आणि सतीश तारेबरोबर मी काम केलं. बेस्ट कॉमेडियन, बेस्ट डिरेक्टर, बेस्ट ऍक्टर म्हटलं तर हरकत नाही. अनेक जवळजवळ 18-19 व्यावसायिक नाटकातून मी काम केलं पुण्यामध्ये. मुंबईत कधी आला? मुंबईत मी साधारण 2000 च्या आसपास मुंबईमध्ये आलो. पुण्यात असतानाच मी 3 चौक 13, मालकीन मालकीन, दारुगड, शिव कुठं काही बोलायचं नाही, प्रेमरंग, पेईंग गेस्ट अशा वेगवेगळ्या नाटकातून कामं केले. 4-5 नाटकं अशी होती की ज्याच्यामध्ये मी डबल रोल, म्हणजे एक तरुण आणि एक म्हातारा, पेईंग गेस्ट वगैरे अशी जी नाटकं आहेत त्याच्यामध्ये मी डबल रोल करत होतो. मुंबईत मी एक म्हणजे अपघात घडला असं म्हणायला हरकत नाही आहे फॅमिलीमध्ये, आणि त्याच्यानंतर मग मन रमवण्यासाठी आणि आपलं ध्येय काय आहे की आता नोकरी तर आहेच पण फुल टाईम काम करायचं असं मी ठरवलं होतं. पण पुण्यात असतानाच मला 1996 पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेतर्फे, म्हणजे ज्याचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आहेत त्या नाट्य परिषदेचे अध्यक्ष, तिथेच मला 1996 उत्कृष्ट कलाकार म्हणून शरद पवार साहेबांच्या हस्ते बेस्ट ॲक्टर मला अवॉर्ड मिळालं आणि तेव्हापासून मी नोकरीला राम राम केला. तिथून माझी पूर्ण वेळ कलाक्षेत्रात अभिनेता म्हणून मी माझ्या करिअरला सुरुवात केली. मग म्हटलं की आता 1996 आणि त्यावेळी शरद पवार साहेब केंद्रीय मंत्री होते. ओके वा, या सगळ्यात एक प्रश्न राहिला की सहसा घरातले लोक आपल्याला या क्षेत्रात जाऊ देत नाही, तुम्हाला कसं जाऊ दिलं? मलाही जाऊ दिलं नाहीये कारण सगळ्यांच्या घरात जे घडतं तेही माझ्या घरात घडलं. सगळ्यात महत्वाचं घरात घडण्यापेक्षा मी माझ्या गावी मूळ होतो पण त्यांना ह्या गोष्टी माहिती नाहीत. कलाक्षेत्र म्हणजे नेमकं काय असतं ह्या गोष्टी माहिती नाहीत आणि जरी सांगितले तरी त्यांना ते कळायचं नाही आहे. पण मी पिंपरीत राहत होतो, मामाकडे राहून मी नोकरी करत होतो आणि सगळ्यात पहिल्यांदा विरोध केला तो माझ्या मामाने. हो का? त्याचं कारण असं की त्यांची काही चूक नव्हती, कारण नोकरी करणं हाच आपला एक ध्येय असतं आणि त्यांनी मला त्यासाठी बोलवलं होतं. आणि बिझनेस करायचं म्हणजे एक आम्ही द्राक्षापासून बेदाणे बनवणं त्याच्यासाठी आम्ही मला तिथं बोलवून घेतलं होतं आणि तिथून आमची सुरुवात झाली. मग नाटकातून काम करत असताना माझं प्रयोग संख्या वाढत गेली, पेपरला फोटो यायचे, नाटकात वेगवेगळ्या समीक्षा यायच्या, हे तेही बघायचे. त्याच्यामुळं त्यावेळी हे सगळं बघून की सतत नाव येत आहे पेपरला, फोटो येत आहेत, हे बघून मामानेच मला नंतर लुना घेऊन दिली छोटीशी त्यामुळे. म्हणजे हे त्यांचं म्हणजे त्यांना कुठेतरी वाटलं की आता हा करतोय काहीतरी. त्यांनी म्हटलं होतं की मग जर तुला कलाक्षेत्रात काम करायचं असेल तर माझ्याकडे राहायचं नाही. मग मी मामांच्याकडून बाहेर पडलो. त्यांची चूक नव्हती कारण त्यांच्या दृष्टिकोनातून ते बरोबर होते, पण मला त्यावेळी सुद्धा मला कल्पना नव्हती की मी काहीतरी करतोय. ते हे सुद्धा म्हणले, त्यावेळेला नुकताच सलमानचा मैने प्यार की हा चित्रपट रिलीज झाला होता, अरे तो कुठे तू कुठे, म्हणजे बरोबर आहे त्यांच्या दृष्टीने ते योग्य होतं, पण माझी ती सुरुवात होती आणि ते एक एस्टॅब्लिश निर्माते दिग्दर्शक लेखकाचे मुलगा होता आणि मी माझ्या पाठीमागं कसलंही बॅकग्राऊंड नव्हतं. म्हणजे माझे आई वडील शेतकरी, आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये म्हणा किंवा नातेवाईकामध्ये म्हणा कलाक्षेत्रात कुणीही नाही, अगदी लांबपर्यंत या क्षेत्रामध्ये कुणी नाही आणि मी एकटाच असा भरकटलेला असं म्हटलं तरी हरकत नाही आहे. आणि खरोखर भरकटत भरकटत आज मुंबईपर्यंत मी पोहोचलोय आणि कलाक्षेत्रात पूर्ण वेळ काम करतो. मुंबईत आल्यावर लगेच काम मिळालं की स्ट्रगल करावं लागलं? माझ्या बरोबर गिरीश परदेशी होता जो आता वेगवेगळ्या सिरियलमधून फिल्ममधून काम केलेलं आहे. आम्ही एका YC चक्कू ॲक्टिंग वर्कशॉपमध्ये भाग घेतला होता. म्हणजे नाटकात काम करत असताना पण की वेगळी संधी मिळावी, त्यातून काहीतरी अजून शिकायला मिळावं,
म्हणून आम्ही तिकडेही भाग घेतला होता. त्यात तो एकमेव कलाकार होता तो गिरीश आणि मी. आम्ही दोघेच त्या बॅचमधले पुढे आहोत. पण खरा अनुभव त्या वर्कशॉपपेक्षा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ज्याला आपण म्हणतो स्टेज एक्सपिरियन्स ते फार महत्त्वाचं आहे. मी एकांकिका केल्या त्यातनं भरपूर. नाही इथं येऊन एकांकिका नाही केल्या, इथं आलो डायरेक्ट व्यावसायिकलाच मी उभं राहिलो. हां ते फार महत्त्वाचं आहे. मग इथं आल्यानंतर मी मला आता तरी खरं सांग हे नाटक मिळालं ज्याला मंदार दांडेकर आहेत अभिनेता दिग्दर्शक म्हणून त्यांनी मला त्या नाटकात संधी मिळाली. त्याच्यानंतर प्रकाश भालेकर जो आता दिग्दर्शक आहे त्यांनी मला व्हिडिओचे जे नाटकं असतात त्यामध्ये नवरा म्हणून आपला वेलकम माय डियर म्हणजे चेतन दळवी पुष्कर क्षोत्री यांच्याबरोबर विजू मामा सुरेखा कुडची यांच्याबरोबर मी त्या नाटकातून काम केलं. अहो रावसाहेब गेले नारायण जाधव जे दिग्दर्शक आहेत चांगले दिग्दर्शक आहेत त्यांच्याकडनं मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. तू पुणेकर ना तुम्ही सगळे पुणेचे असेच म्हणजे असं म्हणजे पण त्यांचा उद्देश चांगला आहे की आम्ही शिकावं म्हणून ते आमच्याकडनं जेवढं जास्तीत जास्त काम काढून घेता येईल तेवढं ते काम काढून घ्यायचं आहे. पण शिकलो आपण मला ते म्हणाले की दाद मिळायची नाही आहे पण माझं जे काही तंबाखू खाऊन असं तोंडात जे मी धरतो त्याला स्वतः संगीतकार आणि इतर बाकीचे आपले टेक्निशियन प्रॅक्टिस चालू असताना बसले आणि पहिल्याच प्रयोगाला माझ्या त्या ह्याला तंबाखू खाऊन बोलतो आणि त्याला दाद यायची आणि सगळ्या टाळ्या मिळाल्या. तिथंच माझ्या एंट्रीला नारायण जाधव म्हटले बस छान. ओके म्हणजे अहो रावसाहेब गेले ते नाटक होतं आणि असं करत नाटकात पण माझी सुरुवात झाली. मला असं वाटतं का की असं कुठलं नाटक होतं ज्यामुळे तुम्हाला जरा बऱ्यापैकी नाव मिळालं? असं कोणतं नाटक नाही. तीन चौक तेरा हे नाटक आहे की ज्याच्यात मला खरं नाव मिळालं जे पुण्यातलं आहे व्यावसायिक नाटक आहे. मुंबईत आल्यानंतर आता तरी खरं सांगमुळे नाव मिळालं आणि मला सांगायला अभिमान वाटतो की ज्युनियर मेहमूद जे आहेत त्यांच्या हस्ते मोठी ट्रॉफी मिळाली, अवॉर्ड मिळालं मला त्यांच्या हस्ते शिवाजी मंदिरला आणि ते एक माझ्या मुंबईत आल्यानंतर पहिली ट्रॉफी होती माझ्यासाठी. ओके ओके. मग तुम्ही अनेक मराठी हिंदी सिरियल केल्या आहेत. हो. नाटक आणि सिरियल यामध्ये कसं काय जमवलं ते? नाटकातल्या कलाकाराला सिरियलमध्ये किंवा चित्रपटामध्ये पहिलं प्राधान्य दिलं जायचं शूटिंगवाल्यांना कारण हा अभिनय चांगला करतो. त्यावेळी ऑडिशन हा प्रकार नव्हता जे आज ऑडिशनमुळं घेतलं जातं. हा नाटकात काम करतोय बरं काम करतोय ना त्याला आपण घेऊया आपल्या सिरियलमध्ये. मग छोटीशी का भूमिका असणार पण ते नाटक बघायला त्यावेळी निर्माते दिग्दर्शक यायचे आणि ते रोल बघून नाटकातला अभिनय बघून त्याचं काम बघून मग त्याचं सिलेक्शन व्हायचं. ऑडिशन असं मला काम मिळालंय. मला कुठली ऑडिशन द्यावी लागली नाही आहे. दामिनी सिरियल केली ज्याचे दिग्दर्शक एपिसोड दिग्दर्शक महेश देशपांडे होते, निर्मात्या कांचना अधिकारी होत्या. त्या सिरियलमध्ये वेगवेगळे कॅरेक्टर केले. पहिली सिरियल ती. त्याच्यानंतर मी पुण्यातून येऊन जाऊन सांजभूल नावाची सह्य म्हणजे अल्फा मराठी चॅनल होतं त्यावर मी काम केलं. एक ऑफिस बॉयचं काम होतं. भरत जाधव अंकुश चौधरी त्या सिरियलमध्ये होते. सुभाष जाधव म्हणून जे आहेत डिरेक्टर निर्माते होते त्या सिरियलचे. असे ती सिरियल मग हळूहळू म्हणजे दामिनीने सुरुवात झाली. दामिनी सांज बोलू इथून सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर युनिट 9 जी सिरियल होती अल्फा मराठीसाठी मी कमलेश सावंत आणि निशिकांत कामत त्या सिरियलचे दिग्दर्शक होते जे आज आपल्यात नाही आहेत फार दुःख वाटतं. त्यांच्याबरोबर म्हणजे ही सिरियलची आमची सुरुवात होती. आणि असं करत करत मग नाटक कमी झालं आणि अनेक सिरियलमध्ये काम केलं. जवळजवळ मराठीत 4 दिवस सासूचे, वादळ वाट, आपली माणसं, बरीच म्हणजे अगदी रवींद्र महाजनींचं आत्ताचं नाव घ्यायचं झालं तर बंद रेशमाच्या सिरियलमध्ये आम्ही एकत्र होतो, मी त्यात सरपंच होतो. अशा जवळजवळ 40 ते 50 मराठी सिरियलमध्ये वेगवेगळे कॅरेक्टर काम केलेले आहेत. लीडमध्ये म्हटलं तर काना मागून आली या सिरियलमध्ये मला मुख्य विलन काम करायची संधी मिळाली. त्यालाही मी ऑडिशन दिली नव्हती. त्या सिरियलमध्ये संधी अशी मिळाली की त्या नाटकाचे सिरियलचे लेखक ज्ञानेश्वर मरगज होते आणि दिग्दर्शक होते संतोषजी म्हणून, निर्माते होते पवन सिंह जे कांदिवलीला त्यांचं ऑफिस होतं आणि त्या सिरियलला एक विलनच्या शोधात होते की जो त्यांना वेगळा पाहिजे. मला कुमार गोखले जे आहेत पुण्यातले फेमस आहेत फोटोग्राफर, त्यांनी माझे फोटो काढले आणि मी त्यांना ते फोटो बघितले हाच मला पाहिजे आणि हे ज्ञानेश्वरनी पाहिलं की नाही हाच ह्याला बोलवून घ्या कुठं राहतो आणि त्या फोटोवरनं फक्त मला बोलवलं आणि त्याच्यावरून सिलेक्शन केलं आहे. आणि नंतर मग सिरियलमध्ये म्हणजे निर्मात्यांच्या ऑफिसला गेले, डिरेक्टरची भेट घालून दिली
आणि असं असं कॅरेक्टर आहे ते समजावून सांगितलं काय आहे आणि शूटिंगला सुरुवात केली. कुठलं नाटकातलं बॅकग्राऊंड ज्ञानेश्वरला माहिती होतं. ज्ञानेश्वर मरगजच्या सिरियलमध्ये ज्ञानेश्वर स्वतः एक लेखक आहे, दिग्दर्शक आहे. त्याच्या सिरियलमध्ये एक वाडा झपाटलेला ही त्यावेळेची गाजलेली सह्याद्री वाहिनीची सिरियल होती. त्यात मी म्हातारा करत होतो. बरेच नामवंत म्हणजे आत्ताचं मकरंद अनासपुरे आहे, लीलाधर कांबळे असतील, रवी पटवर्धन असतील, शरद पोंक्षे होते, अशी सगळी नामवंत मंडळी त्या एक वाडा झपाटलेल्या सिरियलमध्ये होते आणि त्यात मी एक छोटासा म्हातारा होतो. मग तिथून एक वाडा झपाटलेला कानामागून आली सिरियल जी आज फार गाजलेली आहे. मी व्हिलन केला होता उस्मानबाई. असं मला कामं मिळत गेली. ऑडिशन कुठेच द्यावे लागले नाही. हिंदीमध्ये सुद्धा मी जवळजवळ 22 सिरियल केल्या, त्यात कॅरेक्टर केले विदाउट ऑडिशन. एक काम मिळाल्यानंतर एका कामातून दुसरीकडे काम मिळत गेलं आणि त्यातून मला कामं मिळत गेल्यात. आत्ता मला ऑडिशन द्यावी लागते. पण ते आता त्यांचं सगळं सिस्टीमच बदलले. सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम आहे. चॅनलचं नाव सांगतात की मी त्यांना एवढ्या लिंक पाठवतो, म्हणजे इतक्या कामाचा मोठा बायोडाटा जसं मी मित्रांना पाठवतो तसं पाठवतो. पण ऑडिशन देऊन सुद्धा मला माहीत नाही, बॅड लक माझं की मला कधी काम नाही मिळालं. फार क्वचित एक किंवा दोन सिरियल आहेत की जेणेकरून तुम्ही सांगितलं किंवा त्यांनी सांगितल्यानंतर मला काम मिळालं. ठीक आहे, तुम्ही येऊन बोलून तर जावा, भेटून तर जावा असं म्हणून मग मी भेटायला जातो. पण ऑडिशन देऊन मला काम नाही मिळालं. अच्छा, कोणाच्या तरी सांगण्याने मला काम मिळालं. ते काम मी चांगलं केलं आणि त्या कामाचे चांगले पैसे मिळाले. बरं. ऑडिशन देऊन सुद्धा आज ताकद मला काम नाही मिळालं. किंवा म्हणजे आत्ताच्या सध्याच्या घडीला. आणि त्याच्या आधी मी एवढ्या सिरियल केल्या, एवढ्या नाटकातून कामं केली, जाहिराती भरपूर केल्यात, 35 जाहिरातीमधून काम केलेलं आहे. ते विचारणारच होते, हरकत नाही. तुम्ही आता अभिनेता म्हणून आपण बोललो. बरोबर. आता तुम्ही ऍडव्हर्टाईजही केली, त्याच्यातही अभिनयच करायला लागतो. डायरेक्शनकडे कसे वळलात किंवा काय त्याच्यासाठी पण अपघात घडला, काय झालं? दिग्दर्शकने वळण्याचं कारण असं आहे की अभिनयाचा अनुभव बघून. पुण्यातलेच एक दिग्दर्शक होते बाळासाहेब गोरे. ते म्हणले की रामभाऊ, तुमचा अभिनय भरपूर झालेला आहे, भरपूर तुम्ही काम केलेलं आहे. मी पहिला चित्रपट करतोय माहेरची वाट आणि तुम्ही मला असिस्टंट करावा अशी माझी इच्छा आहे. आणि ते स्वतः निर्माते दिग्दर्शक होते, सहनिर्माते अजून इतर सोबत होते. मग त्यांनी म्हटले की 2006-07 गोष्ट आहे, माहेरची वाट चित्रपट होता. आणि त्यांना मग मी असिस्ट करू लागलो. असिस्ट म्हणण्यापेक्षा मुख्य सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मला त्यांनी कळले की तुमचा अनुभव चांगला आहे, सगळ्या कलाकारांच्या ओळखी आहेत, नामवंत कलाकारांच्या बरोबर तुमचं रिलेशन चांगलं आहे. म्हणून त्यांनी मला दिग्दर्शनाची संधी दिली. आणि मग क्लॅप बॉयपासून तिथे मी होतो. मी असं नाही की मी डायरेक्ट मुख्य सहाय्यक दिग्दर्शक बनलो. नाही, क्लॅप पण करायचं, ती कंटिन्युटी पण लिहायची, कलाकारांना बोलवायला पण मी जात असे आणि स्क्रिप्ट पण द्यायचं, रिहर्सल पण घ्या, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज असल्यामुळे म्हणून मला त्यांनी हेरलं आणि म्हटले की तुम्ही काम करा. आणि पहिली संधी, पहिला तो चित्रपट त्यांनी दिला बाळासाहेब गोरेने. मग त्याच्याबरोबर त्यांच्याबरोबर माहेरची वाट, नंतर मुलगी लग्नाची आहे, श्रीनाथ मस्कोबाचं चांगलं, या दोन्ही चित्रपटाला मला काम दिलं मुख्य सहाय्यक दिग्दर्शक म्हणून. छोट्या छोट्या भूमिकाही करायची संधी मिळाली, म्हणजे त्यांचे मी आभार मानतो. असे किती सिनेमा केले आतापर्यंत? 22 सिनेमे मुख्य सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मी केलेले. बापरे, 22 सिनेमे केलेले आहेत. त्यात रोलही केलेत? हा, काही ठिकाणी रोल पण केलेले आहेत. चांगली संधी मिळालेली आहे. 22 सिनेमे केले. बरेच लोक म्हणले की अरे तू इतर निर्मात्यांसाठी भरपूर काय करतोयस, त्यांना सहकार्य करतोयस. मग पिन टू पियानो ज्याला आपण म्हणतो की सगळ्या गोष्टी, म्हणजे अभिनयाचं नॉलेज आहे, प्रोडक्शन मॅनेजरचं नॉलेज आहे, कार्यकारी निर्मात्याचं नॉलेज होतं, म्हणजे ह्या जबाबदाऱ्या अनुभवातून मिळालेले आहेत. अनुभव आहे म्हणून दिलेला नाही, पण तो अनुभव आहे, तू हे करू शकतोस, मग तू कर. आमच्याकडला हा माणूस आलेला नाही, आम्हाला त्याच्यामुळे त्रास झाला, मग आता तू हे कर असं म्हणून मिळालेले आहेत. आत्ताचा नवरा माझा भवरा निलेश साबळेला, ज्याला आमच्या ह्या गोवर्धन चांगो भगत जे दादा आहेत, त्यांनी पहिल्यांदा त्याला हिरो म्हणून संधी मिळाली. त्या चित्रपटाचा मी एक कार्यकारी निर्माता होतो. आणि त्यांच्याच चित्रपटाला, म्हणजे माता एकविरा नवसाला पावली या चित्रपटाला मी मुख्य सहाय्यक दिग्दर्शक होतो. मल्टी स्टारकास्ट हा चित्रपट आहे. मोहन जोशी, रमेश भाटकर, अमिता खोपकर, समीर धर्माधिकारी, क्रांती रेडकर, आत्ताचा भारत गणेशपुरे, सुशांत शेलार, अशी नामवंत मंडळी त्या चित्रपटात होती. त्यात मी काम करायसाठी म्हणून गेलो होतो, शिक्षकाची भूमिका ठरली होती.
त्यांचं आणि मुख्य सहाय्यक दिग्दर्शकांचं पटलं नाही म्हणून त्या निर्मिती प्रमुखाने मला सांगितलं की नाही आपल्याकडेच अजून एक दुसरे डिरेक्टर आहे त्याला तुम्ही घ्या, आणि म्हणून अभिनय करता करता मागं राहिलो आणि मुख्य सहाय्यक दिग्दर्शक म्हणून माता एकविरा आलो. छान, म्हणजे अनेक मराठी हिंदी सिरियल, अनेक नाटकं आणि सिनेमे करून, म्हणजे सिनेमे म्हणजे मुंबईत आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी केल्या. सध्या काय चालू आहे? सध्या हेच जे आता मी तुम्हाला सांगितलं की पहिला प्रश्न तुम्ही मला विचारलात की गेली 7 महिने झाले जानेवारीपासून आत्ता कालपर्यंत. काल मी पहिला शेवटचा लेख दिला मानाचं पहिलं पान, म्हणजे त्याचं मी शीर्षक सांगायला काही हरकत नाही, शेवटचा लेख दिला पण तो पहिल्या पानावर असेल. आत्मचरित्र जे आहे अष्टपैलू दादा, ते पुस्तक म्हणजे त्या पुस्तकाचं शब्दांकन मी केलेलं आहे, ज्यांच्यावर आधारित आहे. गोवर्धन चांगो भगत हे स्वतः निर्माते आहेत, ठाणे महापालिकेचे पहिले सभापती आहेत, चित्रपट निर्माते आहेत दिव्यातले, अशा व्यक्तिमत्वावरती त्यांचं हे पुस्तक आहे. आणि त्यांचं हे पुस्तक आहे अष्टपैलू दादा, आत्मचरित्र आहे. पण हे पहिलंच तुम्ही लिहित आहे की याआधी काही लिहिलं? याआधी मी पेपरला म्हणजे अनेक कलाकारांच्या मुलाखती लिहिलेल्या आहेत, म्हणजे जसं मी आज कलाकार आहे तसं इतर कलाकारांना सुद्धा मी प्राधान्य दिलेलं. पेपर सुद्धा मी लिहिलेला आहे, चॅनलला सुद्धा मी अनेक राजकीय व्यक्तींच्या इलेक्शनच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. म्हणजे अँकरिंग म्हणजे हा अनुभव बघून संपादकाने विचारल्यानंतर मला ती संधी मिळत गेली की तुम्ही हे चांगलं करू शकता, तुम्ही बोलू शकता, तुम्हाला अनुभव आहे, तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारू शकता माहिती असल्यामुळे, म्हणून मला ती संधी मिळालेली आहे. आणि मी पैसे मिळतात मग आपल्याला अनुभवही मिळतो म्हणून मी ते काम करतो. शेवटी मुंबईत राहायचं म्हणल्यानंतर पडेल ते काम केलं आणि शिकत गेलो, अनुभव येत गेला आणि व्हरायटी भरपूर मिळाली. डिरेक्टर झाला ॲक्टर असताना फक्त मी असा होतो, डायरेक्टर झाल्यानंतर वाईड अँगल झाला, सगळ्या गोष्टी सगळ्या विभागावर लक्ष ठेवणं ज्याला आपण म्हणतो तसा मी होतो. छान, म्हणजे तुम्ही एक आत्मचरित्र लिहित आहे त्याचं नाव आहे अष्टपैलू दादा, पण लिहिणारी व्यक्तीच अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. म्हणजे तुम्ही अभिनय करता, तुम्ही दिग्दर्शन करता, तुम्ही लिहिता, तुम्ही पेपरात लिहिता, मुलाखती घेता, म्हणजे काय करत नाही असं प्रश्न उरलाय, हरकत नाही. आपण दोन प्रश्न, तुम्ही नोकरी करत होतात म्हणाला, कुठे आणि कसली करत होतात? मी पुण्यात आल्यानंतर जसं मी सांगितलं ना सुरुवातीला की माझ्या मामाने तुम्हाला जात मला आणलं, त्यांच्यामुळे आज मी इथे आहे. हो, नाही तर गावी बरोबर. पण मुंबईत आल्यानंतर तुम्ही नोकरी धरली? नाही, पुण्यात असतानाच त्यांनी आणलं नसतं तर मी आज या ठिकाणी बसू शकलो नसतो. त्यांचं मला मार्गदर्शन मिळत गेलं, भरपूर शिकायला मिळालं, नोकरी करत गेलो. शेवटी कसं असतं की त्यांनीच मला थर्मॅक्स केमिकल डिव्हिजन या कंपनीमध्ये मी कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करत होतो, वर्कर म्हणून, हेल्पर म्हटलं म्हणजे वर्कर हेल्पर एकच. जवळजवळ मी 3 वर्ष त्या कंपनीमध्ये काम केलं, सोडली. मला केमिकलचा त्रास होऊ लागला. आज मी जे काही बोलतोय तो बोलण्यापूर्वी मला धाप भरायची केमिकलमुळे, म्हणजे शुगर फॅक्टरी जे असतं ना त्या ह्याच्यामध्ये होतं, शॉपमध्ये पावडर बनायची. असं मी बरं त्या कंपनीत काम केलं, मास्क लाव सगळं, मास्क वगैरे सगळं होतं. आणि त्याच्यानंतर मग बी स्क्वेअर पॅकेजिंग, मग टायपिस्ट कम क्लार्क, त्यावेळी टायपिंग हा प्रकार होता, कॉम्प्युटरचा जमाना नव्हता. वेगवेगळ्या 8 ते 10 कंपन्यांमध्ये काम केलं. हे काम करत करतच मी नाटकात काम करणं चालू ठेवलं होतं. नोकरी करण्यापूर्वी मी त्यांना माझी एक अट असायची की सर मी कलाकार आहे छोटासा, माझे नाटकाचे शो असतात, तुम्ही परवानगी दिली तरच मी तुमच्याकडं काम करू शकेन. पण त्यां पेपरला नाव येते म्हणल्यानंतर ते परवानगी द्यायचे, पण माझ्याबरोबर जे काही माझे सहकलाकार म्हणण्यापेक्षा जे माझे क्लर्क सहकारी जे होते त्यांना वाईट वाटायचं, ते जळायचे. असं म्हटलं तर हरकत नाही आहे की हा इकडेही काम करतो, आपले मालक त्यांना तिकडेही संधी देतात, आणि त्यांना मग ते दुःख व्हायचं परवानगी देत असल्यामुळे. मग ते थोडंसं नाराज व्हायचे आणि मग माझ्या बाबतीत पिना मारणं सुरू व्हायचं आणि मला ते काढलं जायचं. असं अनेक कंपन्यांमधून पण झालेलं आहे. म्हणजे अनेक नोकऱ्या केल्या तू? नोकऱ्या केल्या, हरकत असं सगळं झालेलं आहे. ओके, आता पुढे सध्या काय चालू आहे ते सध्या तुम्ही हे आत्मचरित्र म्हणा. आत्मचरित्र आता हे, पण लेखक हा एक वेगळा रोल आहे. लेखक हा वेगळा आहे. चित्रपटाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी आतापर्यंत 4 ते 5 मराठी चित्रपटांचं
कथा पटकथा संवाद लिहिलेले आहेत. कॉमेडी वेबसिरीज जे आहे असते जे आता यूट्यूबसाठी असते त्याचं केलेलं आहे लेखन केलेलं आहे कथा पटकथा संवाद म्हणून. परत अजून शॉर्ट फिल्म जे असतात आता ज्या सध्याच्या लोकांना हवे असतात शॉर्ट फिल्म वेगवेगळ्या विषयावर त्या शॉर्ट फिल्मचं लेखन केलेलं आहे पटकथा संवाद. निर्माते असतात की नाही बाबा आमच्याकडे विषय आहे ह्या विषयावर तुम्ही लिहाल का, त्यांनी विषय देतात त्या विषयावर मी लिहितो. असं लेखन पण लेखनाचं चालू आहे आणि दोन चित्रपटावरती काम चालू आहे जे दिग्दर्शनासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. आतापर्यंत बऱ्याच लोकांना भेटलोय, जवळजवळ 200-250 निर्मात्यांना भेटलोय चित्रपट करावा म्हणून, पण यश नाही आलेलं, संधी नाही मिळालेली. ती संधी मिळाली नाही म्हणून सुद्धा दुःख वाटलं. अनेक कलाकारांनी म्हटलं की अरे तू एवढं लोकांसाठी करतोयस, तू स्वतः का उभं राहत नाहीस, तुझा हा सगळा लेखनाचा अभिनयाचा दिग्दर्शनाचा अनुभव आहे, तू लोकांसाठी एवढं सहकार्य करतोस, पिक्चर रिलीजसाठी सुद्धा मी मदत करतो, प्रमोशनसाठी त्यांना माहिती नसतं तेही मी त्यांना मदत करतो, ह्या सगळ्याचं नॉलेज असताना तू स्वतः का उभं राहत नाहीस. म्हणून मग मला 10 वर्षापूर्वी मी माझी एक संस्था स्थापन केली सिनेरामा प्रोडक्शन्स नाव. मग मग म्हटलं की चला आपल्याला कोणी संधी देत नाही, आपण स्वतः संधी निर्माण करायची, म्हणून मग मी दुसऱ्याकडनं फायनान्स घेऊन स्वतःच चित्रपट दिग्दर्शन करायचं, स्वतःच काम करायचं, आपण लिहिलेल्या स्क्रिप्टवरती काम करायचं, दुसऱ्याकडले पण स्क्रिप्ट आहेत. म्हणून मी एका चित्रपटाचा मुहूर्त केला गोवर्धन चांगू भगत जे आहे त्यांच्या हस्ते, गाणी रेकॉर्ड केली सुदेश भोसले साधना सरगम मुक्तारा केळकर अनुराधा पौडवाल या नामवंत मंडळींना घेऊन मी गाण्याचं रेकॉर्डिंग केलं, पण तरी निर्माते मिळाले नाहीत, फायनान्स मिळाले नाही आहे. अनेक लोकांकडं गेलो, बऱ्याच ठिकाणी फसवणूक झाली फायनान्स मिळवण्यासाठी, ज्या ज्या गोष्टी करायला लागतात करार करून सुद्धा नाही झालं, पैसे दिले नाही आहेत, प्रोजेक्ट चांगला असून सुद्धा. इवन मला इथं सांगायला अभिमान वाटतो की अनुराधाजी पौडवाल आहेत त्यांना मी त्यांचं जे काही गाण्याचं मानधन असतं ते मी पाकिट दिलं, बोके दिला. त्या पाठीमागची घटना आता मी ते सांगत नाही आहे, पण गुरुवारचा दिवस आहे, जसं आज गुरुवार आहे तुम्ही सांगितलं तसं, त्यावेळीच सुद्धा आमची सोमवारची वेळ ठरली होती आणि त्यांनी म्हटले की गाण्याचे मी सगळं सिच्युएशन वगैरे सांगितल्यानंतर ते म्हटले की आपण गुरुवारी आपण गाणं रेकॉर्ड करूया का, मी ऑलरेडी स्टुडिओ बुक केला होता त्यांना विचारूनच. मग त्या म्हटलं ठीक आहे तुमची इच्छा असेल तर आपण गुरुवारी करूया, मी स्टुडिओ गुरुवारी बुक करतो म्हटलं. पुन्हा स्टुडिओ गुरुवारी बुक केला सोमवारचा कॅन्सल करून आणि त्या गाण्याचं रेकॉर्डिंग केलं. ते केल्यानंतर त्यांचं जे काही गाणं झाल्यानंतर रेकॉर्डिंग केल्यानंतर पैसे दिले तर त्यांनी पैसे घेतले नाही, पाकिटातनं 1 रुपया काढला आणि फक्त घेतला आणि जसंच्या तसं पाकिट मला परत केलं. खरं तर ही माझ्यासाठी फार मोठी घटना आहे. येस, अनुराधा पौडवाल यांनी तुमच्याकडनं पैसे न घेता काम केलं हा तुमच्या आयुष्यातला अविस्मरणीय प्रसंग आहे बहुधा. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही इनडायरेक्टली आधीच देऊन टाकलं, म्हणजे मी तुम्हाला विचारणार होते की एवढ्या सगळ्या प्रवासात चांगले वाईट अनुभव येतात माणसांना, वाईट अनुभव आपण बाजूला ठेवायचे असतात कारण त्याने काही होत नाही, फक्त आपण शिकत जातो. तर हा इतका छान अनुभव तुम्ही आत्ताच सांगितलं. आता पुन्हा एक प्रश्न आहे, थोडा ट्रिकी आहे. आधी तर तुम्हाला घरच्यांना पण माहिती नव्हतं नाट्यक्षेत्र काय आहे, आजही माहित नाही. तुम्ही मॅरिड आहात? मॅरिड आहे. ओके, मग आता लग्नानंतर तुमच्या घरातल्या काय प्रतिक्रिया आहेत? लग्नानंतर म्हटलं तरी कसं आहे की पुणे मुंबईत आल्यानंतर मी माझा 6व्या महिन्यात फ्लॅट घेतला. पुण्यातून आल्यानंतर 6व्या महिन्यात फ्लॅट घेणारा कलाकार म्हणून जे प्रसिद्ध पियावर आहेत अजय बने संजय बने नावं माहिती असतील त्यांनी मला लेखी पत्र पाठवून माझं अभिनंदन केलेलं आहे, त्यांचा उल्लेख करायला खरंच अभिमान वाटतो. फ्लॅट घेतल्यानंतर मग वाटतं की आपल्याला वाटतं की आता लग्न करूया. ओके, प्रत्येकाची इच्छा असते. तसं मग लग्न केलं, गाडी घेतली, नाटकातून काम करत होतो, 2-2, 3-3 सिरियल डेली सोप चालू होत्या, हप्ते वेळेवर जात होते. नंतर मग माहीत नाही बॅड लक की काम करायला म्हणजे नजर लागली किंवा काय झालं किंवा काही कलाकारांनी पाय ओढले इनडायरेक्टली असं म्हणू शकतो, कारण काही गोष्टी नावं आहेत मला माहिती आहेत. अरे त्यांना कशाला काम देतोय, मला आहे ना मला काम दे ना, त्याचं ते नाटक पण चालू आहे, घरी पिठाची चक्की पण आम्ही चालवली. लग्न झाल्यानंतर मिसेससाठी 6व्या मजल्यावर फ्लॅट घेतल्यानंतर पिठाची चक्की ज्याला घरघंटी आपण म्हणतो ती चक्कीसुद्धा आम्ही 2 वर्ष 2.5 वर्ष चालवली.
2005-06 दरम्यान जो पूर आला होता, महापूर आला होता, त्यावेळीची गोष्ट आहे. हे सुद्धा मी केलं. म्हणजे कुठेतरी आपल्याला कलाकार म्हणून बेस असावा लागतो. आजच्या जमान्यात एकाच गोष्टीवर अवलंबून राहता कामा नये ही माझी पहिल्यापासूनची विचारधारा होती. पण कुठेही मला स्थिरता मिळालेली नाही आहे. माझी गाड्याने मी भाड्यानेसुद्धा देत होतो, पण कुठे फसवणूक व्हायची, कुणी पैसे द्यायचे नाही, कुणी खोटं सांगायचं, पिठाची चक्की चालवली, बिल्डिंगवाल्याने ऑब्जेक्शन घेतलं, मी त्यांना कायदेशीर भाषेत लढा देत होतो. कुठेही तोडफोड न करता, कारण त्या म्हाडाच्या बिल्डिंग होत्या आणि मला पिठाची चक्की, मी एक्झॉस्ट फॅन लावून पीठ 6व्या मजल्यावरून बाहेर सोडत होतो. तरीसुद्धा मग मी 2.5-3 वर्ष तेही केलं फ्लॅटमध्ये स्वतःच्या. मग ते एवढं करून मग ते माझे रोल हळूहळू कमी होत गेले आणि एवढं करता करता मग नाईलाज असतो. मला हप्ते थकले, कामं मिळणं बंद झालं, फ्लॅट विकावा लागला, नंतर गाडी विकावी लागली, पुन्हा मी भाड्याच्या घरात गेलो, फ्लॅटमध्ये गेलो. असं म्हणजे चाळीतून फ्लॅटमध्ये, पुन्हा बिल्डिंगमध्ये, पुन्हा चाळीमध्ये, पुन्हा फ्लॅटमध्ये, असं माझे चढ उतार सतत चालू आहे. आणि हे करून मगच मी चित्रपटाचा मुहूर्त जो केला होता, जे आत्ता तुम्हाला सांगितलं, म्हणजे असं अपडाऊन सतत चालू आहे. हे आपल्या क्षेत्रात येतातच. ओके. आणि हे माहिती असून सुद्धा अनेक लोकांचं पाठबळ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कुठलाही मित्र, कोणतेही नातेवाईक मुंबईत नसताना गेली 20-22 वर्ष मी या कला क्षेत्रात काम करतोय. मुंबईत तग धरलो, राहिलो. सद्गुरु कृपा. सध्या काय चालू आहे दुसरं ह्याच्या व्यतिरिक्त? ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. लेखनाच्या व्यतिरिक्त काही नाही आहे आता सध्या. फक्त अभिनय आणि दिग्दर्शन, म्हणजे स्वतंत्रपणे दिग्दर्शनासाठी प्रयत्न चालू आहेत. आणि अजून एक 2 प्रोजेक्ट लिहिण्यासाठी आलेले आहेत. बरं. इतर व्यक्तींचे जसं आहेत, म्हणजे हे बघून ऑफर आलेले आहेत. मी अजून त्या स्वीकारलेल्या नाही आहेत. असं चाललं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक पत्रकारांचं मला खरंच म्हणजे इथं अभिमान, म्हणजे आभार मानावंसं वाटतं. सगळ्यांनी मला सहकार्य केलं. कुठलाही सपोर्ट नव्हता, म्हणजे या सगळ्यांनी सपोर्ट केला. भले कलाकार म्हणून कुठली संधी नाही मिळाली किंवा शिफारस नाही केली, पण या सगळ्यांनी केली. मित्रपरिवार भरपूर झाला, जनसंपर्क वाढला. मुंबईत आल्यानंतर कुणी नाही, पण मी 22 वर्षात थांबलो. एवढं मोठा लॉकडाऊन आला, पण घरी जायची कधी मला वेळ आलेली नाही आहे. ओके. पण मी इथंच थांबलो. बर. द भारती परमार शो पाहिलाय? हो. त्याबद्दल काही बोलू शकता? नक्कीच. भारती परमार शो असा आहे की आमच्यासारख्या कलाकारांना, लेखक, दिग्दर्शक, नवीन असो किंवा सिनियर कलाकार असो, या द भारती परमार शोमध्ये आमच्यासारख्या कलाकारांना तुम्ही एक म्हणजे प्रकाश ज्योतात आणण्याचं मोठं काम करताय. जे कलाकारांच्याकडे आज कुणी विचारलं जात नाही, त्या कलाकारांनासुद्धा तुम्ही हा प्लॅटफॉर्म देता. लोकांच्या समोर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही प्रकाशात आणताय. खरंच खूप कौतुकास्पद असं म्हटलं तर हरकत नाही, कारण आजच्या जमान्यात यूट्यूब हे सगळ्यात मोठं डिजिटल माध्यम झालेलं आहे. की तुम्ही काय करता, कसं बोलता, तुमची बॉडी लँग्वेज काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीतून, तुमच्या या छोट्याशा मुलाखतीमधूनसुद्धा समोरच्या प्रेक्षकांना कळतं. आणि हा द भारती परमार शो खूप छान आहे. असंच तुम्ही पुढे आमच्यासारख्या कलाकारांना संधी देत चला, प्रकाश ज्योतात आणण्याचं काम करताय. त्याबद्दल तुमचं अभिनंदन, कौतुक आहेच. धन्यवाद. तुम्ही खूप काम केलं, खूप सहन केलं, हे कधी वाया जाणार नाही आहे. आणि तुम्हाला नक्कीच तुमचे सगळे पुढचे प्रोजेक्ट मिळणार आहेत. आणि त्यासाठी द भारती परमार शोतर्फे तुमच्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टना भरभरून शुभेच्छा. धन्यवाद. आणि तुम्ही वेळात वेळ काढून माझ्याकडे आलात आणि मला वेळ दिलात, माझ्याशी छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल द भारती परमार शोतर्फे मी आपली अत्यंत आभारी आहे. मी सुद्धा आपले आभार मानतो. माझा आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवणार आहातच. आणि नियमितपणे पाहत राहा द भारती परमार शो. आणि पुन्हा एकदा 70व्या भागापर्यंत मी आले तुमच्या आशीर्वादाने, त्याबद्दल तुमची अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. झलक अविस्मरणीय कलावंतांची पाहण्यासाठी द भारती परमार शोला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.